नमस्कार, मी सचिन कदम. ॲक्च्युली मी आर्मीत होतो आणि मागच्या वर्षी जून 2018 मी आर्मीतून रिटायर्ड झालो आणि त्यानंतर मी एक्झामची तयारी करत होतो. ॲक्च्युली बँकिंगवरती माझं फोकस होतं, पण मला कळत नव्हतं माझ्या स्ट्रेंथ काय आणि माझे विकनेस काय, आणि मला खूप प्रश्न पडायचे, माझ्या डोक्यात खूप विचार यायचे आणि मी असे विचार का करतो मला ते कळत नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ॲबिलिटी काय, माझ्या स्ट्रेंथ काय ते कळत नव्हतं, कारण मला त्या धरूनच पुढं कुठंतरी आपलं करिअर करायचं होतं, पुढं त्याला अनुसरून काहीतरी आपल्याला करिअर करावं असं माझ्या मनात होतं आणि ते मला काहीच कळत नव्हतं. मी भरपूर माणसांना भेटलो, त्यांना विचारलं, सगळ्यांना विचारलं, पण कुणालाही काही सांगता येत नव्हतं माझ्यात काय ॲबिलिटी, आणि मला तर काहीच समजत नव्हतं. मला फक्त माझे विकनेस कळत होते, मला हे येत नाही, मला ते येत नाही, ते येत नाही, पण मला येतं काय ते मला कधीच नाही कळलं. आणि मला कुठून तरी ते समजून त्या पद्धतीने मला माझं करिअर करायचं होतं. आणि जेव्हा मी फेसबुकला ही ॲड बघितली तर मग मला ते एकदम एक अपॉर्च्युनिटी वाटली की इथं कदाचित जाऊन मला समजू शकतं की माझ्या स्ट्रेंथ काय आहे. आणि त्यामुळे मी इथं आलो आणि आल्यावरती एकदम म्हणजे असं विश्वास नाही करू शकत असं झालं, एकदम सिक्रेट्स ओपन झाले, म्हणजे माझ्यामध्ये इतकं काही साठवून ठेवलेलं, इतकं काही भरलेलं जे मला आजपर्यंत माहीतच नव्हतं, आणि इतके सिक्रेट्स होते माझे स्वतःचे ते ओपन झाले आणि आता कळतं की हां, म्हणजे असं वाटतंय रिबर्थ झाला माझा. आणि खूप खूप छान वाटतंय की आता मी हे सगळं काहीतरी याला अनुसरून काहीतरी असं करणार आहे की जे म्हणजे जे पहिलं करून असतो शकलो त्यापेक्षा हे काहीतरी निश्चितच वेगळं आणि चांगलं असेल. थँक्यू.